मेन कन्सेप्ट असा आहे या धंद्याचा, जर गाय 12 महिन्यात विली तरच ह्याच्यात फायदा आहे, अन्यथा जितक्या दिवस आपली गाय लांबल तेवढ्या दिवसाचा तोटा आहे म्हणायचं. म्हणजे दुधाचा रेट भरपूर वाढल्यात ही संकल्पना चुकीची आहे. एक सर्वसाधारण सुरुवातीच्या काळात मी कळकाचा मुक्त गोठा केला होता, एक सर्वसाधारण 3-3.5 हजार रुपयातच झालं होतं. आपल्याकडं आपण शेतकरी असल्यामुळे सगळं साहित्य उपलब्धच आहे, कारण का बार्लीमुळे पण गाय गाभण जाण्यास ताप देते आणि दोघ जणच नवरा बसतो. त्याच्यातला खर्च म्हणलं तर पशुखाद्य एक साधारणतः 13-14 हजार रुपयाचा होता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण वसंत शिंदे यांच्या डेअरी फार्मवरती आलेलो आहे. तर त्यांच्याकडे लहान मोठ्या जवळपास 22 गायी आहेत. तर आज त्यांची आपण इशुगाथा घेणार आहोत. तर नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार शिंदे साहेब, आपली संपूर्ण ओळख सांगा. माझं नाव वसंत दशरथ शिंदे, राहणार शिंदेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बर, तर आता आपल्याकडे संपूर्ण गायी किती आहेत? दुधाच्या गायी 10 आहेत. दुधाच्या गायी 10 आहेत आणि लहान मोठी 12 वासरं आहेत. लहान मोठे 12 वासरं. बर, तर बघा शिंदे साहेब, ज्यावेळेस हा धंदा चालू केला होता तर त्यावेळेस किती गायींपासून चालू केला होता? मी लहान वासरांपासून धंदा चालू केला होता. हा हा, तर त्यावेळेस वासरं किती होती? 5 वासरं होती आणि अगदी 5-5, 4-4 महिन्याची घेतलेली त्याच्या गाया तयार केल्या. आता 7 वर्ष झाले मी सुरुवात केलेली. 7 वर्ष, बरोबर. तर आता जे यापुढे वाढतात म्हणजे कालवडी म्हणा काय, तर ते तुम्ही विकताय का सांभाळ करताय? सांभाळ करतोय. तर कालवडींचं कसं संगोपन करताय? कालवडी काय 2-2.5 महिने दूध पाजायचं, 2.5-3 लिटरच्या आसपास एका टायमिंग दूध पाजतो. तिथून पुढे मग आपलं आहे हे रेग्युलर खाद्य, वासरांचं वासरांना देतो खाद्य. आम्ही गोदरेजच पशुखाद्य वापरतो. गोदरेजच. तर वासरांना चारा किती लागतोय, खाद्य किती लागते आणि दूध किती लागते? दूध 2.5 महिने साधारणतः 2 लिटर पासून सुरुवात करतो. 2.5 लिटर, 2.5-3 लिटर असं हिशोबाने देतो टप्प्याटप्प्याने. जसे मोठे होतील तसं कमी कमी. आणि चारा कधीपासून चालू करतात त्यांना? त्यांना 2 महिन्याच्या पुढेच. 2 महिन्याच्या पुढे चारा. बरोबर. तर आता एवढ्या गायी आहेत तुमच्या, तर ह्यांचा दिनक्रम तुमचा कसा चालतो? आम्ही सकाळी 5 वाजता साधारणतः उठतो, उठल्यानंतर मुक्त संचार मधनं धाराला आत घ्यायचे, खोराक टाकायचा अगोदर पशुखाद्य, आणि नंतर मग कुठे टाकायची धारा चालू करायच्या. 6-6.5 वाजेपर्यंत आमचं सगळं गोठ्यातलं नियोजन उरा. बरोबर. 6-6.5 वाजता पुन्हा पलीकडे सोडायची. तर धारा किती वेळेत होतात? पाऊन तासाच्या आसपास होते. पाऊन तास. सर्व मशीनवर का हाताने चालू? सगळं सर्व मशीनवर. बरोबर. तर आता दिवसाच म्हणजे दूध किती सगळं? 90-100 लिटरचे सरासरी आमचे बसते. दूध कुठे घालताय काय? आम्ही इथंच देविके नंदन डेअरी आहे काजळमध्ये. त्याला एसएनएफ फॅट किती लागते? एसएनएफ फॅट चांगल्यापैकी आमचे, म्हणजे दुसऱ्यापेक्षा 1.2 पॉईंटने जास्तच बसतं. आणि रेट कसा लागतो? आम्हाला आता सध्याला 37 रुपये मिळते. 37 रुपये. बरोबर. तर आता ह्यांना चाऱ्यात काय काय देता तुम्ही? आमच्याकडं चाऱ्यात गिनेगोल आहे, नेपेरचं, मका, कडू. असं दिवसाला चारा किती लागते जवळपास? दिवसाला जवळपास एक साधारणतः म्हणायचं 1 गुंठा एवढ्या सगळ्यांना चिकार होतो. मकच जर असेल का नाही, एका दिवसाला 1 गुंठा चिकार होतो. 1 गुंठा. बरोबर. तर बघा शिंदे साहेब, आता चाऱ्याचा म्हटलं की हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. काहींकडे म्हणजे काही शेतकऱ्यांकडे जमिनीची कमतरता असते, जास्त गायी असतात, तर चाऱ्याचं मॅनेजमेंट होत नाही. तर तुमचा संपूर्ण चारा घरचा आहे का बाहेर विकतचा सगळा? संपूर्ण चारा घरचा आहे. क्षेत्र किती तुम्हाला सगळं? आम्हाला 8 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामुळे आणि टोटल सगळं गायांसाठी ठेवलेलं आहे. सर्व गायांसाठी. तर तुम्हाला काय वाटतंय की त्या 8 एकर क्षेत्र आणि ह्या गायी शेतीत दुसरं पीक केलेलं परवडेल का ह्या गायी परवडतात? आता कसं होतं, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा राहतो. कोण म्हणणार आहे की बाबा ऊस केला तरी ह्याच्यात चांगलं प्रॉफिट राहील. बरोबर. आमचा दृष्टिकोन काय किंवा दूधधंदाचा, आम्हाला हेच बरं वाटतंय सध्याला. बरं वाटतंय. बरोबर. नोकरीला बारीक आहे? 100% भारी. 100% भारी. आता ते कसं आहे, नोकरीचं कसं आहे, शिक्षण जर हायफाय झालेलं असेल आणि
त्याला जर नोकरी जास्त पैशाची असेल तरच त्याला ते परवडणी बोलाय. नाहीतर मिडियम शिक्षण त्याला पगार मिडियम म्हणलं तर बाहेर जाऊन राहणं त्याच्यापेक्षा आपलं घरचे घरी राहून हा धंदा करणं चांगलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, शिंदे साहेबांचं असं म्हणणं आहे की जो मुलगा जास्त शिकलेला आहे आणि त्याला चांगली नोकरी लागली म्हणजे 1 लाखाच्या आसपास पगार असली तर त्याला बाहेर जाऊन राहून परवडतंय. म्हणजे मीडियम पगार आहे साधारणपणे 15-20-30 हजार तर त्याला हा धंदा केलेला कधी पण चांगला आहे. नक्कीच चांगला आहे. बरोबर. तर आता हा जो धंदा तुम्ही पाहताय म्हणजे बघताय सर्व, तर किती जण म्हणजे किती जण राहताय याच्यात? दोघं जण असणार. बरोबर. हा हा हा. तर सगळं मॅनेजमेंट त्याच्यात होतंय. होतं. बरोबर आहे. तर साधारणपणे आता पगारी किती दिवसाला होतात? 10 दिवसाला पगार होता. किती साधारणतः आम्हाला 35 हजाराच्या आसपास पगार होतो. 34-35 हजार रुपये 10 दिवसाला पगार. म्हणजे 10 गायींचे 34-35 हजार पगार होत. त्याच्यातला आपण खर्च किती पकडला पाहिजे? त्याच्यातला खर्च म्हणलं तर पशुखाद्य एक साधारणतः 13-14 हजार रुपयाचा होत. आणि बाकीचा चारा तर आपलाच आहे. आपला घरचा आहे चारा. थोडंफार त्याला पण खर्च पकडला म्हणजे साधारणपणे 1-15 हजार निवळ नफा राहत असेल. 10 दिवसाला 15 हजार. ब्रीडिंग वर काम चालू आहे का तुमचं? सिमेंट चांगले भरताय का? चाललंय ट्राय आमचा. गायला आम्ही भरलंय. आणि महत्वाचा विषय असा होतो की आपल्या इकडे उष्णतेचा त्रास जास्त असल्यामुळं एचएफ हे आपल्या इथे तग धरू शकत नाहीत. बरोबर आहे. कारण का आपल्याला उन्हाळ्याचं जे टेम्परेचर आहे का नाही त्या टेम्परेचर मध्ये गाई काय गाबून जात नाही त्या. आणि मेन कन्सेप्ट असा आहे या धंद्याचा, जर गाय 12 महिन्यात विली तरच ह्याच्यात फायदा आहे. अन्यथा जितक्या दिवस आपली गाय लांबल तेवढ्या दिवसाचा तोटा आहे. म्हणजे लवकरात लवकर गाभण राहिली पाहिजे. गाभण राहिली. तर बघा शिंदे साहेब, गायी गाभण न राहणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे गायी पालनातला. तर गायी गाभण राहण्यासाठी आपण म्हणजे पूर्वी त्याच्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे त्यांची? कसं आहे आपलं, एक तर खाद्य क्वालिटीचं पाहिजे. महत्वाचा विषय वाढ आणि ऊस हे जास्त प्रमाणात नाही घातलं पाहिजे. दुसरी गोष्ट मिनरल मिक्सचर. आणि सुरुवातीला गाय वेल्या वेल्या तिची जंत निर्मूलन वगैरे हे जे आहे का नाही हे वेळेत झालं पाहिजे. वेळेत झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणला की वाढ आणि ऊस कमी प्रमाणात पाहिजे, तर त्याचा गायींना कशा पद्धतीने तोटा होतोय? ते गाय गाभण जात नाही ना वाड्यामुळे. वाडा आणि ऊस घातलं की गाय गाभण जायला 100% त्रास होतो. बर. तर बघा शेतकरी मित्रांनो, शिंदे साहेबांचं असं म्हणणं आहे की वाड आणि ऊस हे जर गायींना तुम्ही दिलं तर गायी गाभण राहण्यास म्हणजे अडचण करतात, तर आपला जो भाग आहे तो प्युअर म्हणजे उन्हाळ्यात गायींना त्रास होतो, याच्या गाया या वातावरणात सूट होत नाहीत, गाभण पण राहायला प्रॉब्लेम करतात. तर शिंदे साहेब मला एक असा प्रश्न विचारत होता की बरेच जण आता बघा बार्ली आम्ही गायींना दिले आणि 3 पट दूध वाढले, तर ह्या मुद्द्यावर तुम्ही कसं म्हणजे? अजून बार्लीचं आपण कुठल्याच प्रकारचं त्याचं हे घेतलेलंच नाही. कधी एकही दिवस मी अजून 7 वर्षात बार्ली हा विषय घेतलेला नाही. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं ते फायदेशीर आहे का गायींना? 99% नाही, पण ज्याचा त्याचा अनुभव वेगवेगळा राहते. बरोबर. कारण का बार्लीमुळं पण गायी गाभण जाण्यास ताप देते. प्रतिकार शक्ती गायीची अल्कोहोलचं प्रमाण त्याच्यात असल्यामुळं कमी होत. बरोबर आहे. दूध देतात का गायी? दूध देतात. गायी दूध देतात पण तब्येतीवर परिणाम आणि गाभण राहण्यास परिणाम. बरोबर आहे. तर अर्धाचा समजा आजार जर झाला गायला, प्रतिकार शक्तीच गायची त्या कमी, म्हणून ते हेच होत नाही ना त्याच्या. बरोबर आहे. म्हणजे रोगास लढण्यासाठी प्रतिकार शक्ती हवी असते, तर तीच नसल्यावर गायी म्हणजे बार्ली दिली एखादा आजार झाला तर तो रिकवर होण्यासाठी म्हणजे वेळच खात असेल किंवा दगावत पण असतील. दगावत. बरोबर आहे. तर बघा शिंदे साहेब, प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा असते की गायीची आपले बाबा 1 लिटर जास्त दूध वाढावं, तर तुम्ही दूध वाढण्यासाठी काय काय पर्याय करतात? नैसर्गिक जेवढं निघेल का नाही तेवढं फायदेशीर असतं. कसं फायदेशीर असतं की जर आपण अतिरिक्त केला गोळी जास्त चारणं गोळे भुसा पुन्हा त्याच्यावर कुठले केमिकल गायांना चारून दूध काढणं. बरोबर. ह्या गोष्टी केल्या की बाकीच्या ह्याच्यावर इफेक्ट होतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करण्याच्या आम्ही काही नादी लागलेलो नाही. बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही हा गोटा चालू केला होता त्यावेळेस मुक्त गोटा होता का तुमचा पहिला?
एक सर्वसाधारण सुरुवातीच्या काळात मी कळकाचा मुक्त गोठा केला होता, कळक कडने बांधून त्याचा केला होता. एक दोन वर्ष त्याच्यावर हे केले, नंतर दोन वर्षांनी हे कंपाऊंड तयार केले आणि मग त्याच्यात सोडायला. तो जो तुम्ही पहिल्या वेळेस मुक्त गोठा तयार केला होता तर त्याला किती खर्च आलता? त्याला काय तो एक सर्वसाधारण 3-3.5 हजार रुपयातच झालं होतं. आपल्याकडे आपण शेतकरी असल्यामुळे सगळं साहित्य उपलब्धच आहे. हा बरोबर आहे. कारण का बांधावले झाड तोडून खांबरवले आणि कळक तेवढे विकत आणले. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस शिंदे साहेबांनी म्हणजे सुरुवातीच्या काळात एक 3-3.5 हजाराचा मुक्त गोठा केला आणि आता जो मुक्त गोठा केलाय तर त्याला साधारणपणे किती खर्च आला? 70-1 हजार रुपये खर्च आलेला. 70-1 हजार खर्च आला. तर तुम्हाला काय वाटते बाबा की बांधून गाई आणि याच्यात असा काय फरक जाणवला? बांधून गायत दूध कमी निघत आणि त्यांच तब्येत बी हे राहते. पाणी प्यायला आपण त्यांच्या गरजेनुसारच आपल्या हिशोबानेच पाणी दाखवणार. बरोबर आहे. मोकळे असले की मग आपल्या हिशोबाने पिणार ते. शेण वचलावं लागत नाही, पाणी दाखवावं लागत नाही. बरोबर आहे. दुधाचे रेट साधारणपणे भरपूर वाढलेले आहेत. चांगलं वाढले. तर आता तुम्ही 7 वर्ष झाला हा व्यवसाय करताय, तर त्यावेळेस पशुखाद्याची किंमत आणि दुधाचं काय म्हणजे लेवल कशी होत होती आणि आता कसं चाललं? आता ज्यावेळेस मी 7 वर्षापूर्वी पहिल्यांदा माझं दूध चालू झालं त्यावेळेस 17 रुपये रेट होता. हा. आणि पशुखाद्य 950-950 रुपयापर्यंत मिळत होत. वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट राहतात. आता त्या तुलनेत जर म्हणलं समजा 37-38 रुपये आज दर आहे. आज पशुखाद्य 1650 रुपये झालं. तरी जर हे केले तर त्यावेळेस समजा 50% पशुखाद्य वाढले आणि दूध पण 50% वाढलेले. म्हणजे दुधाचा रेट भरपूर वाढलेत ही संकल्पना चुकीची आहे. चुकीची. तर आता अशा म्हणजे तरुण पोरांचा तर असा गैरसमज झालेला आहे की बघा चालू काम सोडतात आणि गाय आणतात. तर तुम्हाला काय वाटतं दूध धंदा आता परवडतोय का चांगल्या पद्धतीने? सध्याला परवडतोय चांगल्या पद्धतीने. आधीच्या पेक्षा? आधीच्या. बरोबर आहे. तर या धंद्यात तुम्ही समाधानी आहात का? हो समाधानी. तर धन्यवाद शिंदे साहेब. बघा शेतकरी मित्रांनो, शिंदे साहेबांनी आपल्याला मुक्त गोठ्याची सर्व माहिती दिलेली आहे. कालोड संगोपनाबद्दल बी ते काय काय करतात हे संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर चला मित्रांनो भेटूयात पुढल्या अशाच एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.